नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली आपण नाणी व नोटा यांचा थोडा अभ्यास केलेला आहे. एकचं नाणं कसं असतं, दोनचं नाणं कसं असतं, पाचचं नाणं कसं असतं, दहाचं नाणं कसं असतं, वीसची नोट कशी असते, हे सगळं आपण शिकलेलो आहोत. आज आपण पन्नासची नोट, शंभरची नोट, दोनशेची नोट आणि पाचशेची नोट कशी असते याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपण या नोटांच्या व्यवहारावर आधारित काही सोपे उदाहरणं देखील अभ्यासणार आहोत. तर आपण सर्वांनी आवडीने हा नवीन घटक शिकूया.